हॅलो डियर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा सांख्यिकी हा पाठ पाहत आहे. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.1 पाहिला होता, ज्यामध्ये दोन उदाहरणे होती. तिथे आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्तंभालेख काढले आहेत. ठीक आहे, पहिला होता विभाजित स्तंभालेख आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख असे दोन स्तंभालेख आपण काढले आहेत. ठीक आहे, पुढे वळूया आपण. त्यानंतर आपण सांख्यिकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. आता ॲक्च्युअल पाठाचा जो मेन भाग असणार आहे, जो कोर असणार आहे, तिथे आपण वळणार आहोत सांख्यिकी. याला स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. आता सांख्यिकी ही गणितामधील एक ब्रांच असणार आहे, गणितामधील एक शाखा आहे. तर सांख्यिकी म्हणजे काय? एखादा मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडतात. हा मोठ्या गटाचा प्रतिनिधिक गट असतो व प्रतिनिधिक गटाच्या अभ्यासासंबंधी माहिती जमा करतात. ही माहिती बहुतांश वेळा सांख्यिक रूपामध्ये असते. सांख्यिक रूपामध्ये म्हणजे काय? तर न्यूमरिकल असतं. ठीक आहे, संख्या तिथे असतात, तिचे विश्लेषण करून निष्कर्ष काढता येतो. अशा प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. ॲक्च्युली स्टॅटिस्टिक्स हा शब्द स्टॅटस, ठीक आहे, STATUS, स्टॅटस या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. याचा खरा अर्थ काय होतो? तर राज्यातील परिस्थिती असा त्याचा अर्थ होतो. यावरून पूर्वी सांख्यिकी हे शास्त्र राज्याच्या प्रशासकीय व्यवहाराशी संबंधित होते असे दिसून येते. परंतु सध्या या शास्त्राचा अभ्यास सर्व क्षेत्रांमध्ये केला जातो. सर रोनाल्ड एल्मर फिशर, ठीक आहे, हे एक मॅथमॅटिशियन होऊन गेले. 17 फेब्रुवारी 1890 ते 29 जुलै 1962 यांना संख्याशास्त्राचे जनक असे म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला MCQs प्रश्न येऊ शकतो, संख्याशास्त्राचे जनक कोण किंवा डॅश डॅश, आणि तिथे मॅथमॅटिशियन्स किंवा गणित तज्ज्ञ असतील त्यांची नावं येतील. तर नाव लक्षात ठेवा, सर रोनाल्ड एल्मर फिशर. ओके, स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, सांख्यिकी म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण पाहणार आहोत. तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित तुम्ही लिहून घेणार आहात. एखाद्या मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी त्यातील काही घटकांचा लहान गट आपल्याकडे एखादी मोठा समूह आहे, त्यामधील आपल्याला घटकांचा अभ्यास करायचा. तर त्यातील जे घटक आहेत त्याचा लहान गट यादृच्छिक पद्धतीने निवडला जातो. यादृच्छिक पद्धतीने निवडतात. हा आणि तो जो गट असणार आहे तो मोठ्या गटाचा प्रतिनिधिक गट असणार आहे. गटाचा प्रतिनिधिक गट असतो, प्रतिनिधिक गट असतो. याची माहिती गोळा केली जाते माहिती गोळा
केली जाते व ती सांख्यिक स्वरूपात असते. व ती सांख्यिक स्वरूपात असते. तिचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले जातात. यास सांख्यिकी असं म्हटलं जातं. क्लियर? ह्याला काय म्हणतात? तर याला सांख्यिकी असं म्हटलं जातं. यासाठी मी तुम्हाला एका मॅथमॅटिशियन संख्याशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं तर सर रोनाल्ड एल्मर फिशर. सर रोनाल्ड एल्मर फिशर हे जे मॅथमॅटिशियन आहेत, गणितशास्त्रज्ञ आहेत, यांना संख्याशास्त्रज्ञाचे किंवा संख्याशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. क्लिअर? ही झाली व्याख्या कशाची? तर सांख्यिकीची. सांख्यिकीची जर आपल्याला व्याख्या करायची असेल तर ती कशी करणार? व्याख्या इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त कोर समजून घ्या. हा भाग समजून घ्या की सांख्यिकी म्हणजे आहे काय. तर एखाद्या मोठ्या समूहाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला पूर्ण शाळेतील जी तुमच्या मुलं असणार आहेत त्या मुलांचा अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास पर्टिक्युलरली एका मुलासाठी करणं पॉसिबल आहे का? नाही, ती शक्यता नाकारता येत. त्यामुळे त्यातील काही घटकांचा लहान गट यादृच्छिक पद्धतीने केला जातो. पण हेच वर्गीकरण आपण इयत्ते वाईज केलं, इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. तर त्या इयत्तांमधील मुलांचा आपण अभ्यास पर्टिक्युलरली करू शकतो, पूर्ण शाळेतील मुलांचा अभ्यास करण्याऐवजी. म्हणून यादृच्छिक पद्धतीने हा लहान गट निवडतात आणि हा मोठ्या गटाचा प्रतिनिधक असतो याची माहिती गोळा केली जाते. मग आता प्रत्येक इयत्तेतील जी मुलं असणार आहेत, इयत्ता 9वीमधील किती मुलं आहेत, त्यामध्ये मुलांची संख्या किती, मुलींची संख्या किती, अशा प्रकारची त्या संबंधित माहिती आपण गोळा करू शकतो व ती सांख्यिक स्वरूपात असते. त्या माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढता येतो. अशा प्रकारच्या अभ्यासाला सांख्यिकी असं म्हटलं जातं. कळालं सांख्यिकी म्हणजे काय? सांख्यिकीचा शोध किंवा जनक ज्याला म्हटलं जातं ते कोण? तर सर रोनाल्ड एल्मर फिशर हे त्याचं जनक आहेत असं आपण म्हणणार आहोत. पुढे बघा, तुम्हाला माहितीचे संकलन किंवा डाटा कलेक्शन, माहितीचे संकलनपेक्षा डाटा कलेक्शन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मग ते म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये एक कॉन्व्हर्सेशन दिलं आहे. ठीक आहे, डेटा कलेक्शन हे समजण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये शिक्षिका आणि रॉबर्ट या मुलाचं एक संवाद दिला आहे, संभाषण दिलं आहे. हे संभाषण आपण पाहणार आहोत. बघा, शिक्षिका एका गावातील प्रत्येक कुटुंबाकडे किती शेती आहे ही माहिती संकलित करायची आहे. काय कराल? जर एका शिक्षिकेने रॉबर्टला विचारलं किंवा त्यांच्या वर्गातील मुलांना विचारलं की गावामध्ये प्रत्येकाकडे किती शेती आहे, त्या माहितीचे संकलन म्हणजे ती माहिती आपल्याला गोळा करायची आहे, तर त्यासाठी आपण काय करू शकतो? रॉबर्ट म्हणाला, गावातील प्रत्येक घरी जाऊन किती शेती आहे याची नोंद करूया. शिक्षिका काय म्हणतात? अगदी बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या विशिष्ट समूहाविषयी आपण जी माहिती एकत्र करतो ती प्रामुख्याने संख्यांच्या स्वरूपात असते. तिला सामग्री म्हणतात व सामग्री संकलित करण्यापूर्वी ती आपण कशासाठी वापरणार आहोत हे माहिती असायला हवे.
जर एखाद्या व्यक्तीने माहितीच्या ठिकाणी जाऊन प्रश्न विचारणे, मोजदात करणे इत्यादी प्रकारे सामग्रीचे संकलन केले तर त्या सामग्रीला प्राथमिक सामग्री असे म्हणतात. प्राथमिक सामग्री म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने माहिती घेण्याच्या ठिकाणी डिरेक्टली जाऊन जर प्रश्न विचारले. आता आपल्या घरी काही लोक येतात माहितीचे संकलन करण्यासाठी, तेव्हा ते डिरेक्टली येऊन आपल्याला प्रश्न विचारतात. त्यांनी जर आपल्याला प्रश्न विचारले, त्याची उत्तरं आपण दिली, किंवा त्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन जर सामग्रीचं संकलन केलं गेलं, तर अशा प्रकारच्या माहितीला प्राथमिक सामग्री असं म्हटलं जातं. मग अफरीन काय म्हणते? म्हणजेच रॉबर्टने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरी जाऊन शेतीची संकलित केलेली माहिती ही प्राथमिक सामग्री राहील. पुढे बघा, परंतु वरील माहिती अगदी कमी वेळात संकलित करायची असेल तर काय करावे लागेल? शिक्षिका काय म्हणतात? रमेशचे म्हणणे बरोबर आहे, अशा वेळी तुम्ही माहिती संकलनाचा दुसरा उपाय असेल काय असेल यावर विचार करा. तर केतकी म्हणते, आपण तलाठी कार्यालयात जाऊन त्यांच्याकडील उपलब्ध नोंदीवरून शेतीची माहिती संकलन करू शकतो. ठीक आहे, मग बघा, आपल्याला गावात किती शेती आहे कोणाकडे हे जर काढायचं असेल, तर आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन ती माहिती नोटडाऊन करून त्याचं संकलन करू शकतो, गोळा करू शकतो. पण आपल्याला यासाठी बराच वेळ जाईल, पूर्ण गावातून फिरायला लागेल. हेच आपल्याला जर थोड्याशा वेळात करायचं असेल, आपल्याकडे जर वेळ कमी असेल, तर आपण काय करू, तलाठी कार्यालयात जाऊन सुद्धा ही माहिती मिळवू शकतो. पण काही परिस्थितीत वेळेची उपलब्धता, साधनांचा अभाव अशा कारणांमुळे सामग्रीचे संकलन व्यक्तिशः म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन माहिती विचारून ती माहिती मिळवणं शक्य नसतं. अशा वेळी इतरांनी संकलित केलेली सामग्री, कार्यालयीन दस्तऐवजांत प्रसिद्ध झालेली सामग्री, सरकारी विभागांत उपलब्ध माहिती, शोध निबंध अशा स्वरूपात आलेली सामग्री वापरतात. अशा सामग्रीला दुय्यम सामग्री असं म्हटलं जातं. म्हणजेच केतकीने सुचवल्यानुसार तलाठी कार्यालयात जाऊन शेतीची संकलित केलेली माहिती ही दुय्यम सामग्री असणार आहे. आता बघा, काही उदाहरणे पहा. वर्तमानपत्रातील माहिती वापरून केलेला तक्ता दुय्यम सामग्री होणार आहे. उपहारगृहात पदार्थांचा दर्जा समजण्यासाठी ग्राहकांचे अभिप्राय, म्हणजे बघा, आपण फीडबॅक घेतो. तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे जर शॉपिंग साईट्स यूज करत असाल, यांसारखे मिंत्रा बरेचसे आहेत, तर तिथे कोणतंही प्रोडक्ट बाय करण्यासाठी खाली आपण त्यांचे फीडबॅक वाचतो कस्टमर्सचे. तर कुठेही आपल्याला जायचं असेल तर आपण त्याचा फीडबॅक घेतो. म्हणजे काय? किंवा कोणतंही ठिकाण असेल, कोणतंही हॉटेल असेल, त्याचे फीडबॅक तुम्हाला ऑनलाईन गुगलवर मिळू शकतात. ते फीडबॅक आपण का घेतो? फीडबॅक म्हणजेच अभिप्राय आपण का घेतो? तर आपल्याला समजण्यासाठी. म्हणजेच काय? तर ती दुय्यम माहिती आपण वापरतो आहे. ठीक आहे, किंवा तिथे अभिप्राय जर एखाद्याला जाऊन आपण विचारलं की अमुक अमुक ठिकाण कसं आहे, तर ते झालं प्राथमिक अभिप्राय. आणि वर्गातील विद्यार्थ्यांची उंची प्रत्यक्ष मोजून केलेली नोंद ही देखील प्राथमिक सामग्री आहे. आता प्राथमिक सामग्री म्हणजे काय आणि दुय्यम सामग्री म्हणजे काय तुम्हाला कळालं आहे. ठीक आहे, जेव्हा डिरेक्टली जाऊन व्यक्तिशः आपण माहिती गोळा करतो, माहिती मिळवतो, माहितीचं संकलन केलं जातं, तेव्हा ती प्राथमिक सामग्री होईल. तर काही वेळा संकलित ऑलरेडी इतरांनी केलेली सामग्री असणार आहे, कार्यालयीन दस्तऐवज किंवा सरकारी विभागात उपलब्ध माहिती, शोध निबंध, वर्तमानपत्रे अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून उपलब्ध असलेली माहिती घेऊन आपण वापरतो, ते असणार आहे दुय्यम सामग्री. बघा, प्राथमिक सामग्री संकल, आता आपण बघूया, दोन प्रकार आपण सामग्रीचे पाहिले, प्राथमिक सामग्री आणि दुसरा प्रकार आपण पाहिला आहे तो आहे दुय्यम सामग्री. ठीक आहे, पहिला प्रकार आहे प्राथमिक सामग्री आणि दुसरा प्रकार आहे दुय्यम सामग्री. व प्राथमिक सामग्रीमध्ये काय, तर संकलन करण्यास वेळ जास्त लागतो. ठीक आहे, इथे आपण पहिला पॉईंट लिहूया की ही माहिती संकलन करण्यास जास्त वेळ लागतो. संकलनास जास्त वेळ लागतो. आणि दुय्यम सामग्री जी असणार आहे त्यासाठी आपण काय लिहिणार, तर त्वरित उपलब्ध होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे दुय्यम सामग्री आहे ती आपल्याला लगेच उपलब्ध
होऊ शकते, परंतु जर प्राथमिक सामग्री आपल्याला हवी असेल तर ती सामग्री गोळा करण्यासाठी मात्र आपल्याला बराचसा वेळ लागणार आहे. ठीक आहे, दुसरा पॉइंट आपण काय लिहू शकतो, तर अद्यावत व तपशील वार असते. बरोबर, जे आधी इतरांनी गोळा केलेली जर सामग्री किंवा इतरांनी जर इतरांचं संकलन जर आपण वापरत असू तर ती माहिती जुनी असणार आहे. जर आपण लेटेस्ट केलं तर ऑब्व्हियसली आपल्याकडे जी माहिती असणार आहे ती परफेक्ट असणार आहे. तपशीलवार व अद्यावत असणार आहे. तपशीलवार व अद्यावत ती माहिती जी असेल ती असणार आहे. पण इकडे आपण काय लिहू शकतो, अद्यावत असेलच असे नाही. ठीक आहे, ही माहिती अद्यावत असेलच असे नाही. ती माहिती अगदी रिसेंटली गोळा केलेली असेल तरी असती, अद्यावत असेल, अपडेटेड असेल, पण जो डाटा आहे, जे डाटा कलेक्शन केलेलं आहे, जे माहितीचं संकलन आहे, ते जर सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षापूर्वीचं असेल तर ते मात्र तितकं करेक्ट, तपशील व अद्यावत नसणार आहे. आणि तिसरा आणि शेवटचा पॉईंट आपण लिहू शकतो, प्राथमिक आणि दुय्यममध्ये काय आहे, तर अचूक आणि विश्वसनीय असणार आहे. ठीक आहे, अचूक व विश्वसनीय असणार आहे. आणि इथे जी माहिती असणार आहे ही कमी विश्वसनीय असणार आहे, कारण जर ती पूर्वी केली असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पर्सनने केली असेल, दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीने केली असेल, तर तिच्यावर आपण तितकासा विश्वास ठेवू शकत नाही. अशा पद्धतीने ही दुय्यम जी माहिती असणार आहे ही कमी विश्वसनीय असणार आहे. क्लिअर, हे झालं माहितीचं संकलन. याला डाटा कलेक्शन असं म्हटलं जातं. यामध्ये होतं प्राथमिक आणि प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री असे दोन प्रकार आपण पाहिले. प्राथमिक सामग्रीच्या संकलनास जास्त वेळ लागतो, पण दुय्यम सामग्रीचे संकलन त्वरित उपलब्ध होते. इथे जरी जास्त वेळ लागला तरी तपशीलवार व अद्यावत असणार आहे, ती माहिती अचूक व विश्वसनीय असणार आहे. पण दुय्यम सामग्रीमध्ये ती सामग्री आधीच कोणीतरी गोळा केलेली असणार आहे, ती सामग्री आपण वापरणार आहोत, त्वरित उपलब्ध तर होईल पण अद्यावत असेल असेच असेलच असे नाही, व ती माहिती जी असणार आहे ती कमी विश्वसनीय असणार आहे. तुमच्या वहीमध्ये फळ्यावरील सर्व भाग व्यवस्थित तुम्ही लिहून घेणार आहात. यानंतर आपण सराव संच 7.2 सोडवणार आहोत. त्याआधी व्हिडिओ पॉज करा आणि ही माहिती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. तुमच्या ज्या नोट्स असणार आहेत त्या जितक्या प्रॉपर बनवता येतील तितक्या छान आणि प्रॉपर बनवा, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बघा, सराव संच 7.2 पान नंबर 113 आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. खालीलप्रमाणे गोळा केलेल्या सामग्रीचे प्राथमिक सामग्री किंवा दुय्यम सामग्री या माहितीमध्ये वर्गीकरण करा. आपण डाटा कलेक्शन किंवा माहितीचे संकलन यामध्ये प्राथमिक सामग्री व दुय्यम सामग्री असे सामग्रीचे दोन प्रकार पाहिले आहेत. या प्राथमिक किंवा दुय्यम सामग्रीमध्ये आता आपल्याला याचं वर्गीकरण करायचं आहे. बघा, प्रश्न क्रमांक पहिला आहे, प्रत्यक्ष वर्गात जाऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांची हजेरीची माहिती गोळा केली. आता तुम्ही प्रत्येक वर्गामध्ये जाऊन जर विद्यार्थ्याची हजेरीची माहिती गोळा केली तर ती काय झाली, प्राथमिक सामग्री झाली. तुम्ही स्वतः तिथे पर्सनली जाऊन माहिती गोळा करताय, माहितीचं संकलन करताय, म्हणजे ही झाली प्राथमिक सामग्री. प्रश्न पहिला प्राथमिक सामग्री असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या उंचीची माहिती वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवायची असल्याने शाळेतील शारीरिक शिक्षण विभागातील नोंदवहीवरून माहिती गोळा केली. ठीक आहे, आता आपल्याला ताबडतोब माहिती पाठवायची आहे, मग शारीरिक शिक्षणाच्या नोंदवहीमध्ये ऑलरेडी तुमची वजन उंची घेतलेली असते, तिथून माहिती आपण कलेक्ट करून ती माहिती पाठवली, मग हे काय झालं, तर आधी कुठेतरी नोंद केलेली माहिती आपण पुन्हा वापरतोय, म्हणजे इथे झालं दुय्यम प्रकारची सामग्री. पुढे बघा, नानपूर येथील प्रत्येक कुटुंबातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती प्रत्यक्ष घरी जाऊन गोळा
केली, प्रत्यक्ष आपण तिथे घरी जातोय, स्वतः माहितीचे कलेक्शन करतोय, स्वतः माहितीचे संकलन करतोय, म्हणजे ही झाली प्राथमिक सामग्री। पुढे बघा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, विज्ञान प्रकल्पासाठी प्रत्यक्ष जंगलात जाऊन झाडांची पाहणी करून माहिती गोळा केली। प्रत्यक्ष जंगलात जातोय, इथे देखील पर्सनली आपण जाऊन माहितीचं माहिती गोळा करतोय, माहितीचं संकलन केलं जातंय, म्हणून ही झाली प्राथमिक सामग्री। बघा आज आपण काय पाहिलं, तर सांख्यिकी म्हणजे काय ते पाहिलं। सर रोनाल्ड अल्मर फिशर हे यांनी सांख्यिकी शोधून काढली, त्यांना जनक असं म्हटलं जातं, त्याचं माहितीचं संकलन डाटा कलेक्शन म्हणजे काय पाहिलं, त्यामध्ये प्राथमिक सामग्री आणि दुय्यम सामग्री असे दोन प्रकार पडतात ते पाहिले, त्यांच्यामध्ये असणारा फरक पाहिला आहे। त्यानंतर आज आपण सराव संच 7.2 सोडवला आहे, आज तुम्ही उताऱ्यामध्ये हे सगळं लिहिणार आहातच, सोबत सराव संच 7.2 सोडवणार आहोत, जो की आपण तोंडी सोडवून घेतला आहे। पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सामग्रीचे वर्गीकरण, हा जो डाटा आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हे पाहणार आहोत। थँक्यू, कीप स्टडिंग।